सफर मराठी या आपल्या मराठमोळ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा. इसवी सन 1707 ऑगस्ट महिना, शंभूपुत्र शाहू महाराज मुघलांच्या तावडीतून सुटून महाराष्ट्रात आले आणि त्यांनी स्वतःस मराठा राजवंशाचे वारसदार जाहीर करताच तत्कालीन स्वराज्याच्या राजकारणाला एक वेगळेच वळण लाभले. शिवस्नुषा राजाराम पत्नी महाराणी ताराबाई आणि शंभूपुत्र शाहू राजे अशा दोन गटांमध्ये मराठा विचारशक्ती विभागली जाऊ लागली. मराठा साम्राज्याच्या भवितव्यासाठी कुठलाही एक गट भक्कम असणे ही काळाची गरज बनली. अशा वेळी शाहू महाराजांचा पक्ष बळकट करण्यात एका व्यक्तीने अतिशय महत्वाची कामगिरी बजावली. ते म्हणजेच छत्रपती शाहू महाराज यांचे पहिले भट पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ. नमस्कार मंडळी, मी समीर सफर मराठी या चॅनलवर तुमचे स्वागत करतो. तर बाळाजी विश्वनाथ भट यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपण निघालोय सासवड या शहराकडे. सासवड हे शहर पुण्यापासून अंदाजे 35 किलोमीटर अंतरावर आहे, जिथे पोहोचण्यासाठी दिवे घाट किंवा बाबदेव घाटामार्गे जाता येते. शिवछत्रपतींच्या तीर्थरूपांचे हे जहागिरीमधील एक गाव. पांगार खिंड, पानवडीची खिंड, बाबदेव घाट, पुरंदर घाट, भुलेश्वर घाट इत्यादी ठिकाणाहून विविध मार्ग सासवडला एकत्र येतात. त्यामुळेच प्राचीन काळापासून एक महत्वाचे लष्करी ठिकाण म्हणून सासवड प्रसिद्ध आहे. नमस्कार मंडळी, तर आता आपण पोहोचलो आहोत सासवड येथे आणि माझ्या मागे तुम्हाला जे स्मारक किंवा जी समाधी दिसत आहे ती आहे छत्रपती शाहू महाराज यांचे सर्वप्रथम पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांची. बाळाजी विश्वनाथ भट हे मूळचे श्रीवर्धनचे, पण त्यांची समाधी इथे कशी आहे आणि या समाधीमागचा इतिहास काय आहे तो आपण आज जाणून घेऊयात. तर चला तर मग आजची सफर सुरू करूयात. बाळाजींचा जन्म इसवी सन 1660 साली कोकणातील रायगड जिल्ह्यामधील श्रीवर्धन या गावी झाला. श्रीवर्धन येथे आजही त्यांच्या स्मारकाला अनेक पर्यटक भेट देतात. असे म्हटले जाते की नशीब आजमावण्यासाठी 1689 मध्ये बाळाजी यांनी श्रीवर्धन सोडून ते छत्रपती राजाराम महाराज यांच्या सेवेत रुजू झाले. त्यांचे वास्तव्य सासवड येथे होते. पुढे इसवी सन 1700 साली छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर
महाराणी ताराबाई यांनी मुघलांविरुद्धच्या लढ्याच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली. या दरम्यान बाळाजी विश्वनाथ हे सेनापती धनाजी जाधवांच्या सोबत कार्यरत होते. 20 फेब्रुवारी 1707 रोजी आलमगीर औरंगजेब बादशहाचा मृत्यू झाला, तेव्हा 14 मार्च 1707 रोजी त्याचा पुत्र आजम शहा याने स्वतःस बादशहा म्हणून घोषित केले. याच आजम शहाने आपल्या मुत्सद्द्यांच्या सल्ल्यानुसार शाहूराजांची 8 मे 1707 रोजी सुटका केली. यामागे मुघलांचे धोरण स्पष्ट होते, ते म्हणजेच मराठ्यांमध्ये फूट पाडणे. याच दरम्यान बाळाजी शाहूराजांच्या पक्षाला जाऊन मिळाले आणि या घटनेपासूनच बाळाजींचा पेशवेपदाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. बाळाजींनी अनेक मराठा सरदारांना शाहूराजांचीच बाजू योग्य कशी आहे हे पटवून देण्यास सुरुवात केली. सेनापती धनाजी जाधव यांसारखे मोठमोठे मातब्बर सेनानी यामुळे शाहू महाराजांच्या बाजूला सामील झाले. अशा प्रकारे शाहू महाराजांची बाजू बळकट केल्यामुळे दिनांक 20 ऑगस्ट 1711 रोजी शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना सेनाकर्ते ही पदवी बहाल केली आणि दिनांक 16 नोव्हेंबर 1713 रोजी मौजे मांजरी प्रांत पुणे या ठिकाणी शाहूराजांनी बाळाजी विश्वनाथ भट यांना पेशवाईची वस्त्रे व सरंजाम बहाल केला. अशा प्रकारे श्रीवर्धनचे बाळाजी विश्वनाथ भट हे छत्रपती शाहू महाराजांच्या मराठा साम्राज्याचे पहिले पेशवा झाले. पेशवेपद मिळाल्यानंतर बाळाजींची पहिली मोठी कामगिरी म्हणजे मराठा आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांना शाहूराजांच्या पक्षात आणणे आणि यानंतर त्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी म्हणजे शाहूराजांच्या आई शंभूपत्नी महाराणी येसुबाई यांची मुघली कैदेतून केलेली सुटका होय. याच दरम्यान पेशव्यांनी मुघल बादशहाकडून छत्रपती शाहूंच्या नावे स्वराज्याच्या सनदा आणल्या, तारीख 24 मार्च 1719. तर अशा या मुत्सद्दी पेशव्यांचा मृत्यू 1720 मध्ये सासवड येथील त्यांच्या राहत्या वाड्यामध्ये झाला. तर मंडळी, पुतळा आत्ता आपला बघून झालेला आहे आणि आता पुतळ्याच्या खालीच या बाजूला एक छानशी विहीर दिसते, ही बघा. या विहिरीच्या वरती आल्यावर इथे तुम्हाला एक जुनी अशी रहाट दिसेल. तर मंडळी, पुतळ्याच्या अगदी मागील बाजूस आपल्याला इथे बाळाजी विश्वनाथ भट यांची समाधी दिसत आहे. बाळाजी विश्वनाथ भट यांचा मृत्यू दिनांक 6 एप्रिल 1720 रोजी सासवड इथेच झाला. Thank you.
समाधी पाहून परतीच्या वाटेला लागलो तेव्हा अजूनही मनामध्ये बाळाजींच्या या थक्क करणाऱ्या प्रवासाचे विचार गोंगावत होते. खरं तर अशा थोर व्यक्तींचा इतिहास एका छोट्याशा सफरीमध्ये मांडणं तसं अवघडच. पण तरीही सफर मराठीचा हा प्रामाणिक प्रयत्न आवडला असल्यास आपल्या या मराठमोळ्या चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.